वळसंग येथील महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यात आलं. यामध्ये कर्देहळी, शिरपणहळी, लिंबी चिंचोळी, तोंगराळी या गावातील शेतकऱ्यांनी अचानक वीज बंद केल्यामुळे हे आंदोलन केलंय. याप्रसंगी या गावातील शेकडो शेतकरी या ठिकाणी जमले होते. यावेळी शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की मागील महिन्यात वीज बिल भरून देखील वीज का बंद करता. वीज वितरण अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की मार्च महिन्यामुळे आम्हाला वसुली करावी लागते. यावेळी राम जाधव या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी मध्यस्थी करून हा विषय शांततेने मिटवला आणि महावितरण अधिकारी आठवले यांनी वीज पूर्ववत चालू करण्याचं आश्वासन दिलं. परंतु हा जो आता शेतकऱ्यांचा शेतीपंपाचा जो विषय आहे तो बऱ्याच दिवसापासून थकीत आहे. आता साहेबांशी चर्चा केली तर ते म्हणतात 10-11 वर्षाचं पण थकीत बिल आहे काय काय शेतकऱ्यांचं. तर आता हे एकदम तुम्हालाही देणं शक्य नाही, परंतु त्यांनाही वसुलीचा जो काही टार्गेट असतंय त्या टार्गेटप्रमाणे त्यांना वसुली करणं गरजेचं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आता जे तुमचे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ म्हणले की आम्हाला तुम्ही सवलत द्या, आम्ही 1 रुपया एम एस पी चा पुरवणार नाही. परंतु एकदम जर तुम्ही आम्हाला द्या म्हणलं तर आमच्याकडे पैसे नाही आहेत. तर त्या ह्याच्यातनं साहेबांनाही सांगितलं की तुम्ही त्यांना समजून घ्या की एकदमच सगळे शेतीपंप जर त्याची लाईट कट केली तर हाय ते पीक येणार नाही. पीक जर नाही आलं तर त्याचे पैसे होणार नाही. पैसे नाही आले तर तुम्हाला बिल भरता येणार नाही. म्हणजे हे सगळं चक्र आहे. तर चक्र डिस्टर्ब झालं तर सगळ्याच गोष्टी डिस्टर्ब होऊन जातील. त्याच्यामुळे साहेब एक तर चांगले आहेत हे तुम्हालाही माहिती आहे की साहेब सगळ्यांना सहकार्य करतात. पण आता चांगला अधिकारी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांना पण पुढची टिकवून ठेवण्यासाठी टार्गेटप्रमाणे काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते तुमच्यापर्यंत आले, कट करण्यासाठी आलेत. पण आता ते चालू करतायत. पण तुम्ही तुमच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याचं जे काही 50% किंवा जे काही एखाद्या शेतकऱ्याची सगळेच काही सारखे नाहीत. ज्याची परिस्थिती आहे त्यांनी जास्तीत जास्त बिल भरा, ज्याची अगदीच परिस्थिती कमी आहे त्यांनी 2000 रुपये भरा, असा विषय आहे. आता समजा आता यांची परिस्थिती आहे ह्यांनी 10,000 पैकी 3,000 भरतील, 4,000 भरतील, काही हे वजह तर उतरायचं आहे. हो बरोबर, ते ठेवून ठेवायचं नाही की आज 2000 म्हणजे काय माफ करणार आहे का कोण, कोणी येणार नाही माफ करायला. हे तुमचं वजह तुम्हालाच घ्यायचं आहे, मलाच घ्यायचं आहे. माझी सुद्धा बिल लाईट तोडायला आलते. पण म्हणलं मला तुम्ही सांगा तरी की माझं थकलंय म्हणून 2000 रुपये भरले मी स्वतः. यावेळी शिवसेनेचे भास्कर नाना पौळ, अर्जुन पवार, संभाजी ब्रिगेडचे कृष्णनाथ पवार, राम पाटील, राम जाधव, ज्योतिबा पौळ, लक्ष्मण साळुंकी, अविनाश पौळ यांची उपस्थिती होती.